उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता घेणार लालबागच्या राजाचं दर्शन. उद्धव ठाकरे सहपरिवार लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. गणेशोत्सवात ठाण्यात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी. रात्री 10 नंतर अवजड वाहनांना प्रवेशाला मुभा. गणपती विसर्जनाच्या दिवशी मात्र अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी. गणपती बाप्पांच्या आगमनासाठी अमरावतीच्या फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी भाविकांची गर्दी. गुलाब फुलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ. गुलाबासाठी मोजावे लागत आहेत प्रति किलो 400 रुपये. बीडमध्ये झळकले रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. सर्वोच्च न्यायालयानं केजरीवालांना सुनावलं. केजरीवालांच्या जेलमधून फायलींवर सह्या करण्यास मनाई. तर दिल्ली सरकारच्या शेकडो फायलींचा प्रवास थांबणार. गणेशोत्सवात मुंबईमध्ये अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार. 7 ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्री अतिरिक्त बेस्ट बसेस. भाविकांनी पर्यटकांसाठी बेस्ट प्रशासनाचा निर्णय. गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ. उत्सवाचे पहिले 3 दिवस पुणे मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत धावणार. तर विसर्जनाच्या दिवशी मेट्रो रात्रभर धावणार. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा हिमाचल प्रदेश आणि जटोली शिवमंदिरामध्ये होणार विराजमान. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गणेश भक्तांची गर्दी. गणेशोत्सवाच्या निमित्तानं नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. 10 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवासाठी मंदिर परिसरात आकर्षक सजावट. गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजासाठी उज्जैनचा देखावा. मुंबईचा राजा यंदा महाकाल मंदिरामध्ये विराजमान. बाप्पाच्या पाहुणचारासाठी संपूर्ण मुंबई नगरी सज्ज. महाराष्ट्राच्या संस्कृतीची साक्ष असलेला गणेशोत्सव साता समुद्रापार. अमेरिकेत देखील गणेशोत्सवाची धूम. पुण्यातील देशपांडे कुटुंबाने अमेरिकेत केलं बाप्पांचं स्वागत. जळगाव शहरामध्ये मावा मोदकला सर्वाधिक मागणी. यंदा काजू मोदकमध्ये 200 रुपयांची वाढ. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन. DRPPL कडून भूमिपूजनाच्या हालचाली सुरू. राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा. पुणे सातारा कोल्हापुरात पावसाचा येलो अलर्ट. नाशिक ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाचा अंदाज. काँग्रेसच्या सोलापुरातील 11 पैकी 6 विधानसभा मतदारसंघावर दावा. प्रणिती शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतांवर खासदार झाल्यात हे विसरल्यात का. राष्ट्रवादीचा संतप्त सवाल. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचंय. महायुती टिकवायची आहे चुकला त्यालाही सोबत घ्यायचंय. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची नरमाईची भूमिका. मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. रविवारी मध्य रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.